विलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या पाहता सध्या कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, त्यामुळे आरोग्य कर्मचारी वाढीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे तसेच विलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार संजय काका पाटील यांनी भिलोडी येथे व्यक्त केले. खासदार संजय काका पाटील यांनी भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रास COVID-19 प्रतिबंधक लसीचा किती पुरवठा होतो, त्याचे वितरण कसे केले जाते याची माहिती खासदार पाटील यांनी घेतली. यावेळी लोकसंख्येच्या मानानं लसीची संख्या अत्यल्प असल्याचे ग्रामस्थांनी खासदार पाटील यांच्या लक्षात आणून दिले. त्याचबरोबर भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावामधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता आणि या रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत याकरता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी अशी मागणीही ग्रामस्थांमधून करण्यात आली. तसेच लोकसंख्येच्या मानानं आरोग्य विभागाच्या कामाची व्याप्ती पाहता सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची संख्या अपुरी आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात येत असलेल्या अडचणींचा पाढा खासदार संजय काका पाटील यांच्यासमोर वाचला. यावर बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले की लवकरच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वाढीबाबत निर्णय घेऊ, त्याचबरोबर लोकसंख्येच्या मानानं गावनिहाय लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. सर्व जगाचं, देशाचं आणि आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं. त्याला सगळ्यात चांगला पर्याय की एकमेकांच्या संपर्कामध्ये न येणं, कॉन्टॅक्टमध्ये न येणं, तेव्हा ही काळजी आपण सगळ्यांनी घेऊया. मागच्या वेळेला जो काही आपल्याला कंट्रोल मिळाला तो आपण कडक लॉकडाऊन पाडला, जनता कर्फ्यूसारख्या पद्धती आपण घेतल्या, आजसुद्धा ते आपण अवलंबलेलं आहे. पण मागच्या वेळेपेक्षा थोडी यावेळी बेफिकिरी वाढलेली दिसते, तेव्हा सगळ्या नागरिक बंधू भगिनींनी, तरुण मित्रांनी यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण काळजी घेऊया. आपण आणि आपलं घर आणि आपला परिसर, आपला गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, हे राज्य कसं आपल्याला सुरक्षित ठेवता येईल या दृष्टीकडे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि लोकसंख्या मोठी असल्यामुळं या दोन PSC वर त्याचा लोड आहे, तर त्या दृष्टीनं स्टाफ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करून 1-2 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतील एवढाच विश्वास तुम्हा मंडळींना देतो. आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो, हात जोडू की आपण काळजी घेऊ, ही चेन एकदा तोडू आणि सगळे आपण पुन्हा या आलेल्या संकटातून, महामारीतून आपण बाहेर येऊया, त्यासाठी सहकार्य करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.